पारनेर तालुक्यातील इंग्रजकालीन क्रांतिकारी विचारसरणीमधील अध्यात्मातील गाढे अभ्यासक, ज्यांनी वडगाव सावताळच्या जंगलामध्ये तपश्चर्या करून दत्त सावताळ प्रसन्न करून घेऊन आपल्या लेखणीतून सरस्वतीचं दर्शन गद्य आणि पद्यरूपानं करून अध्यात्म साहित्याचं लिखाण करून आणि अध्यात्माचा सार सोप्या शब्दामध्ये सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे अध्यात्म साहित्य रचना करत ढोलकी, डप, तुणतुण्याच्या माध्यमातून, पारंपरिक भेदिक भजनांच्या माध्यमातून हे सर्व समाजासमोर उतरवणारे थोर संत आत्मज्ञानी गणपतबाबा चौरे यांचे ज्येष्ठ नातू परमपूज्य सद्गुरू किसनबाबा चौरे यांचा सालाबादप्रमाणे याही वर्षी 14वा पुण्यतिथी सोहळा पारनेर शहरात 15 मार्चला मोठ्या थाटात संपन्न झाला. आत्मज्ञानी गणपतबाबा मठ जामगाव रोड या ठिकाणी हा सोहळा साजरा झाला. आत्मज्ञानी गणपतबाबांनी समाज उद्धाराच्या दृष्टीनं स्थापन केलेल्या सत्य अविनाश पारक पद समाज या समाजाचे शिष्य मंडळ संपूर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलन समाज प्रबोधन करत अध्यात्माचा प्रसार आणि प्रचाराचं कार्य करतायत. या धार्मिक सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रमही संपन्न झाले. नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यामधून आलेल्या शिष्यमंडळ गुरुबंधूंसाठी 12 ते 2 पारकपदी सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 ते 6 वाजेपर्यंत पारनेरच्या बाजारपेठेतून ढोल, ताशे, लेझिम पथक, ढोलकी, डप, तुणतुण्याच्या गजरामध्ये सद्गुरू प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये सद्गुरू प्रतिमेचं पूजन करून उपस्थित भावी भक्तांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. तर रात्री 8 ते 10 महाराष्ट्रातून आलेल्या नामवंत शाहीर मंडळींचा पारंपरिक कलगीतुऱ्याचा शाहिरी भेदिकी भजनांचा कार्यक्रमही संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आझादभाऊ ठुबे, पंचायत समिती सदस्य पोपटराव चौधरी, समर्थ कॉलेजचे संस्थापकीय अध्यक्ष कैलास गाडीलकर यांसह पारनेर तालुक्यामधील अनेक सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ शाहीर निजामभाई शेख, परमपूज्य सद्गुरू बबनदादा चौरे यांनी आपली कला सादर केली. आत्मज्ञानी गणपतबाबा आताची जी चाललेली पुण्यतिथी आहे ती पारनेरला किशनबाबाची पुण्यतिथी चाललेली आहे. आत्मज्ञानी गणपतबाबा त्यांचं मूळ गाव आमली वडगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. त्यांनी वडगाव सावताळच्या जंगलामध्ये 14 वर्षे कंदमळ तपस्या करून दत्त हनुमंताला प्रसन्न करून घेतलं, योगाभ्यास पूर्ण केला आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामामध्ये आत्मज्ञानी गणपतबाबांना हरिहरीने भाग घेतलेला होता. सेनापती बापटांचे ते मार्गदर्शक होते. त्यांचे सुपुत्र ब्रह्मनिष्ठ हरिदासबाबा चौरे की ज्यांचे कोल्हापूर पट्ट्यामध्ये काही हजारो शिष्य आहेत, आजही या ठिकाणी किशनबाबाच्या पुण्यतिथीला कोल्हापूर पट्ट्यामधून आमची कमीत कमी 1500 माणसं या ठिकाणी हजर झालेली आहेत. आणि ब्रह्मनिष्ठ हरिदासबाबांचे सुपुत्र परमपूज्य सद्गुरू किशनबाबा चौरे की ज्यांचं वास्तव्य या पारनेरमध्ये झालेलं आहे. किशनबाबा चौरेंचा एक आगळ्या वेगळ्या असणारा साधा भोळा भाव, अतिशय साधं व्यक्तिमत्व, अंधश्रद्धा निर्मूलन राष्ट्रीय एकात्मता अध्यात्माचं प्रबोधन करणारे, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्यांनी एक घर केलेलं होतं. एक साधा, अतिशय साधा, काबाड कष्ट करणारा आणि कुठल्याही पद्धतीचा परमार्थ क्षेत्रामधला बाह्य रंगाचा कुठल्याही पद्धतीचा रंग न लावणारं व्यक्तिमत्व, नामाचं महत्त्व आणि जीवनाचं महत्त्व, जीवन किती अमूल्य आहे, जीवन किती अमृततुल्य आहे, मानवी जीवनामध्ये माणसानं नेमकं काय करावं, व्यसनाच्या आहारी न जाता, विकाराच्या आहारी न जाता, जीवन हे ज्या पद्धतीनं पाण्याची धार असते, जशी नदी उगमापासून सागरापर्यंत जशी प्रत्येकाची तहानच भागवी जाते, तसं या मालिकेमध्ये परमपूज्य किशनबाबा यांनी ज्या पद्धतीनं पाण्याच्या धारेसारखं स्वतःचं जीवन ठेवलं. पारनेरमध्ये आत्मज्ञानी गणपतबाबा मठामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रामधून अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये टीव्ही स्टार शाहीर हिंदूराव कुंभार कोल्हापूर, वस्ताद शाहीर रामचंद्र कापशीकर कोल्हापूर, शाहीर निजामभाई शेख पिंपरी कोल्लर, शाहीर बंडा भोसले कोल्हापूर, पांडुरंग पाटील कोल्हापूर, शाहीर मुगडे मुंबई, शाहीर एकनाथ पवार बेलवंडी, समस्त अविनाश पारकपद मंडळ अखिल महाराष्ट्र, अधिकारी, पदाधिकारी आणि भाविक भक्त
हजारोंच्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. पप्पू पायमोडे, सनिलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.